नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे शिके आय टी आयच्या ॲडमिशन आणि ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात। तर बघा, आय टी आयच्या ऑप्शन फॉर्म आणि आय टी आयच्या ॲडमिशन संदर्भातची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यासोबतच तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तुमचं आय टी आयला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जाणार आहे। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण आय टी आयच्या ॲडमिशन आणि ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत, त्यासोबतच तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील पाहणार आहोत आणि मेरिट लिस्ट कधी लागेल त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा, आय टी आयच्या ॲडमिशन आणि ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात माहिती पाहूया। सर्वात अगोदर बघा, पाहू शकता तुम्हाला जे काही ट्रेड मिळालेले आहेत, ज्या काही विद्यार्थ्यांचे आता नंबर लागलेले आहेत त्यांना बघा लक्षात घ्या, 1 ते 5 पर्यंत जर तुम्हाला ट्रेड लागला असेल तर तुम्हाला ह्यामध्ये ॲडमिशन जे आहे ते करावंच लागणार आहे। ठीक आहे, ॲडमिशन जे आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे। जर तुमचा नंबर 1 ते 5 दरम्यानमध्ये लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी करावंच लागणार आहे, ते कंपल्सरी आहे। जर तुम्ही केलं किंवा नाही केलं तरी देखील तुम्ही पुढच्या फेरीमध्ये सहभागी तुम्हाला त्या ठिकाणी होता येणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी ॲडमिशन जे ते करून घेऊ शकता। उद्याचा दिवस तुमच्याजवळ आहे, त्यासाठीच लवकर व्हिडिओ बनवला गेलेला आहे, म्हणजे आजच 13 तारखेला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी काही माहिती ती प्रोव्हाइड केली जात आहे। पाहू शकता 14 तारखेपर्यंत, म्हणजेच काल, तुम्हाला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ॲडमिशन करता येणार आहे। जर तुमचा पहिल्या 5 नंबर लागला असेल पहिल्या 5 ऑप्शन्समध्ये तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागेल, अन्यथा तुम्ही पुढच्या फेरीसाठी त्या ठिकाणी पात्र नाहीत आणि जर तुम्ही ॲडमिशन केलं तरी देखील तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नसणार आहात। आता ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात बघा, चौथ्या प्रवेश फेरीसाठी देखील तुम्हाला उद्यापर्यंत, उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे आहेत ते भरता येणार आहेत। उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे आहेत ते भरता येणार आहेत। तर ह्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक भरा, असेच ट्रेड टाका ज्या ट्रेडला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात। कारण यावेळेस बघा, कुठलाही ट्रेड लागला तुम्हाला 1 ते 100 पर्यंत कुठलाही जर ट्रेड लागला तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्मच करावं लागणार आहे। त्यासाठी यावेळेस ऑप्शन फॉर्म भरत असताना सर्वांनी काळजी घ्या आणि असेच ट्रेड टाका की ज्या ठिकाणी तुम्ही आय टी आयला ॲडमिशन घेऊ शकता, असेच आय टी आय टाका ज्या ठिकाणी तुम्ही आय टी आयला ॲडमिशन घेऊ शकतात। कारण यावेळेस तुम्हाला कोणताही ट्रेड लागला तरी तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल, जर ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी त्या ठिकाणी पात्र नसणार आहात। ठीक आहे, पुढच्या देखील फेरी असतात। आता बघा, तुम्ही म्हणाल ही चौथी म्हणजेच लास्ट फेरी आहे, नाही, 5वी 6वी अशा देखील फेऱ्या त्या ठिकाणी असतात। ठीक आहे, त्यामुळे ही चौथी फेरी आहे। चौथ्या फेरीमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या ऑप्शन फॉर्म भरा। तुम्हाला मी 13 तारखेला व्हिडिओ प्रोव्हाइड करतो आहे कारण अजूनही तुमच्याजवळ 1 दिवस आहे। ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म चेंज करायचा असेल तर तुम्ही अजूनही करू शकता, तुमच्याजवळ वेळ आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ लवकर घेऊन आलेलो आहे। आता पुढचं म्हणजे महत्त्वाचं, चौथी प्रवेश फेरी कधी लागणार आहे तर 20 ऑगस्टला। बघा, 20 ऑगस्टला तुमची चौथी प्रवेश फेरी या ठिकाणी लागणार आहे। चौथी प्रवेश फेरी 20 ऑगस्टला तुम्हाला ट्रेड करणार आहे चौथ्या फेरीसाठी। ठीक आहे, आता काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, डिअर रजिस्ट्रेशन नंबर, यू आर अलॉटेड युअर प्रिफरन्स नंबर 5 फॉर राऊंड 3, कन्फर्म युअर ॲडमिशन ॲट अलॉटेड आय टी आय बिफोर 14/8/2024। सर, मला असा मेसेज आलेला आहे, नॉट इलिजिबल फॉर नेक्स्ट राऊंड। नाही आलं तर मी नेक्स्ट राऊंडसाठी इलिजिबल आहे का, सांगा सर प्लीज। बघा, मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, पहिल्या 5 जर तुम्हाला ट्रेड लागला असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करावंच लागेल आणि तुम्हाला पहिल्या 5 लागलेला आहे। प्रिफरन्स नंबर 5 म्हणजे 5व्या नंबरचा ट्रेड तुमच्या पहिल्या 5 येतो आहे, त्यामुळे तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी तुम्ही पात्र नाही आहात। सर्वच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, ज्यांचा पहिल्या 5 ट्रेड लागला असेल त्यांना पुढच्या कोणत्याच राऊंडसाठी त्या ठिकाणी ते पात्र नसणार आहात। ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर करू शकता, उद्याची डेट तुमच्याजवळ आहे, आणि जर ॲडमिशन करायचं नसेल तर तुमची इच्छा आहे, पुढच्या राऊंडसाठी तुम्ही पात्र नाहीत, पुढचा राऊंडचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, बघा, सर मला अजूनही नंबर नाही लागला तर मी काय करू आणि 4 फेरीला नंबर लागेल का? मी ट्रेड इलेक्ट्रिशियन फिटर असे टाकले आणि मला 81.60% आहे, किंवा माझा फॉर्म पोहोचला नसेल का सर प्लीज मार्गदर्शन। बघा, असं कोणाचंही होत नाही, तुमचा फॉर्म त्या ठिकाणी गेलेला आहे, पोहोचलेला असतो, त्यामुळे कुणीही काळजी करू नका, असा तुमचा जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी पोहोचलेलाच असतो। फक्त तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरता तो ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरता त्यावरती डिपेंड आहे। ठीक आहे, तुमचा नंबर न लागणे ते सर्वस्वी तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे त्यावर त्या ठिकाणी डिपेंड असतं। पुढचा प्रश्न, बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे, सर गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेजला हॉस्टेल असते का, कृपया करून सांगा। तर गव्हर्नमेंट कॉलेजला, आय टी आय कॉलेजला हॉस्टेल असते, पण काही ठिकाणी, ठीक आहे, काही ठिकाणी हॉस्टेल असते, काही ठिकाणी नसते, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला जाल त्यावेळेस विचारून घ्या। जर तुम्हाला हॉस्टेलची त्या ठिकाणी सुविधा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, किंवा मग तुमचे राहण्याचे जे काही ॲडजस्टमेंट आहे ते तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी करावे लागणार आहेत। ठीक आहे, आता बघा,
हा बघा शेवटचा प्रश्न आहे. सर मला पहिल्या लिस्टला MMV ट्रेड लागला होता आणि मी कॉलेज ती 5 नंबरला होती, ती कॉलेज मी रिजेक्ट केली आणि मला अजूनही कॉलेज लागलं नाही आहे. सर मी एकच ट्रेड MMV तो ट्रेड मला तो ट्रेड आवडतो, मी कोणताही ट्रेड टाकला नाही आहे MMV सोडून, तर माझं चौथ्या लिस्टला नाव येईल का? पहिल्या लिस्टमध्ये MMV ट्रेड टाकला होता आणि कोणताही नाही, पण कॉलेज लांब असल्यामुळे मी कॅन्सल केली. आता बघा ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे काही विद्यार्थी असतात त्यांना सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी तुम्ही MMV ट्रेड टाकत आहात, मोटर मेकॅनिकल व्हेकल, ठीक आहे, हा जो काही ट्रेड तुम्ही टाकत आहात, हा ट्रेड टाकत असताना अशाच ठिकाणी टाका की ज्या कॉलेजला वॅकन्सी आहे. जर त्या कॉलेजला जागाच वॅकंट नसताल आणि त्या ठिकाणी तुम्ही ITI ट्रेड टाकत असाल, ऑप्शन फॉर्म टाकत असाल, तर तुमचा नंबर लागणार नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या ज्या ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणीच टाका. मी तुम्हाला वॅकन्सी रिपोर्ट कसा चेक करायचा आहे ते देखील सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. उद्याचा दिवस तुमच्याजवळ आहे, ठीक आहे. नंबर लागणे नाही लागणे सर्वस्वी तुमच्या ऑप्शन फॉर्मवर डिपेंड आहे. ज्या ठिकाणी जागाच नाही अशा ठिकाणी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असाल आणि एकच ऑप्शन जर तुम्ही भरत असाल तर मग तुमचा नंबर कसा लागेल यावर सर्वस्वी डिपेंड असतं. तर सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन झालं असेल अशी अपेक्षा करतो. तुम्हाला कुठलीही अडचण असेल, कुठलाही डाऊट असेल, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.